नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत इयत्ता 7वी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 1 विषय नागरिकशास्त्र. प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यातील पहिलं वाक्य, आपल्या काही भावनिक आणि मानसिकही गरजा असतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे मानसिक लिहायचं आहे. दुसरं उदाहरण आहे, भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. तिसरं वाक्य आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. चौथं वाक्य आहे, महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. पाचवं वाक्य आहे, जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे दुसरा प्रश्न आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. पहिला प्रश्न, तहसीलदारवर कोणती जबाबदारी असते? उत्तर, तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारवर असते. दुसरा प्रश्न आहे, शहरामध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात? शहरामध्ये पुढील समस्या आढळतात. 1, निवाऱ्याच्या अपुऱ्या सोयी. 2, जागेची टंचाई. 3, वाढती गुन्हेगारी. 4, वाहतुकीची सतत होणारी कोंडी. 5, कचऱ्याच्या विल्हेवाटीची ही समस्या. तिसरा प्रश्न आहे, समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात? उत्तर, समाजात काही वेळा व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाही तर वाद संघर्ष निर्माण होऊ शकतात. दुसरं उत्तर आहे, एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज यामुळे समाजात संघर्ष निर्माण होऊ शकतात. चौथा प्रश्न आहे, समाज कसा तयार होतो? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, स्त्री पुरुष प्रौढ वृद्ध लहान मुले मुली हे सर्व मिळून समाज तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इथे हा व्हिडिओ संपतोय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, खूप सारे कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूचा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, ऑल हे ऑप्शन प्रेस करा. त्यामुळे आमच्या व्हिडिओची सर्वात पहिली नोटिफिकेशन तुमच्याजवळ पोहोचेल. धन्यवाद.